नमस्कार, ठाणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण श्रीनगर येथे आहोत आणि या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे उद्घाटन करण्यात येत आहे। माजी महापौर तथा ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या निधीतून आणि माजी नगरसेवक गुरुमुख सिंग स्यान यांच्या प्रयत्नाने श्रीनगर येथील ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे उद्घाटन इथल्या ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। थोडा उधर शिफ्ट आप भी ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ है ही श्रीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिक कट्टे येथे उत्पन्न झालेले आहे। ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे उद्घाटन श्रीनगरमध्ये जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहे। तरी मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना मनापासून शुभेच्छा देतो। स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग साहेब हे ज्येष्ठ नागरिक यांचे आज मनापासून आभार व्यक्त करतायत। आज त्यांच्याच हस्ते या ज्येष्ठ नागरिक कट्ट्याचे आज उद्घाटन झालेले आहे। जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांच्या करता ज्येष्ठ नागरिक कट्टा या ठिकाणी श्रीनगरमधील सर्व जमलेले ज्येष्ठ नागरिक यांचे मनापासून आभार या ठिकाणी उपस्थिती दिल्याबद्दल। आणि आज आपण श्रीनगर ज्येष्ठ नागरिक कट्टा हे स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग सॅन साहेब यांच्या नेतृत्वातून हे झालेलं आहे। सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक यांचे मनापासून स्वागत करतात स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग सॅन साहेब। पावसाने खूप जोरदार हजेरी लावली या ठिकाणी। जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिक हे स्थानिक नगरसेवक गुरुमुख सिंग सॅन साहेब यांचा आभार व्यक्त करणारे या ठिकाणी एक ज्येष्ठ नागरिक यांचा जन्म 15 ऑगस्ट 1947 झाला। खरे अर्थाने हे आमच्या कार्यक्रमाचे 15 ऑगस्ट 1947 जेवण गेले। जन्म झाला आणि उद्घाटन करून सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे।
निधन बांधल्यामुळे ये लोक जेवढी काही गरज आहे त्यांचे आभार व्यक्त करतात. एवढ्या पावसामध्ये सुद्धा दर्शन आणि या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी. या ठिकाणी त्यांनी उपस्थित दिल्याबद्दल यहाँ पे जो ज्येष्ठ नागरिक थे उनका बहुत दिनों से मांगनी थी कि यहाँ ज्येष्ठ नागरिक को बैठने के लिए कोई अच्छा कट्टा वगैरह या समझो 10-12 बेंच वगैरह कहीं पे लगा के उनको चाहिए थी. तो ये स्पॉट हम लोगों को अच्छा लगा और मैं काफ़ी टाइम से महापौर साहब को बोल रहा था कि महापौर साहब हमारे को यहाँ चाहिए. तो महापौर साहब ने खुद इंटरेस्ट लेके ये जगह चेक किया, सिलेक्ट किया और उन्होंने बोला कि अपन यहाँ पे बनाएंगे और उन्होंने ये बहुत सुंदर हमारे सारे सीनियर सिटीजन के लिए ये बनाया. उसके लिए मैं महापौर साहब का भी धन्यवाद करता हूँ. शिंदे साहब का तो धन्यवाद करता ही हूँ क्योंकि उनके मार्गदर्शन से ही हम लोग सब लोग चल रहे हैं. ह्या श्रीनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी जो कट्टा बांधण्यात आलेला आहे, गेले 20 ते 25 वर्षे सतत ज्येष्ठ नागरिक ह्याचे मागणी करत होते पण आज तागत कुठल्या नगरसेवकांनी त्याचा विचार केला नाही. परंतु आमचे हे गुरुमुख सिंग प्रत्येक गोष्टीचा सातत्याने विचार करतात. ज्येष्ठ नागरिक आपण पाण्यापावसात बसायचे, उठायचे, तिथे देण्या बँकेचे ते बाकडे पडलेले आहेत तिथे बसत राहत होते. पण एवढं मोठं काम आपल्या गुरुमुख साहेबांनी केलेलं आहे ते ज्येष्ठ नागरिकांतर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानतो. आणि महापौर साहेब ह्यांनी सुद्धा प्रयत्न केले आणि शिंदे साहेब आमच्या गळ्यातले ताईतच आहेत, त्यांनी कुठलीही गोष्ट मागायची आताच आम्हाला ती मिळत असते तेव्हा ह्या सगळ्यांचे मी ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. अशाच अपडेट्ससाठी पाहत राहा फक्त ठाणे लाईव्ह.